केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पाडण्यासाठी पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलाय. सामनाच्या कार्यकारी संपादक पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या राऊत यांनी रविवार पुरवणीतील रोखठोक सदरातून हा दावा केलाय. या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अगदी मागच्या टर्मपासून पंतप्रधान पदाचा सर्वमान्य चेहरा म्हणून गडकरी यांचं नाव घेतलं जात आहे. मात्र गडकरी यांच्या नावाभोवती निर्माण झालेले हे पंतप्रधान पदाचं वलय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसाठी अडचणीचं ठरत आहे. त्यामुळे निवडणुकीतूनच त्यांचा बंदोबस्त करण्यात आल्याची चर्चा आहे. गडकरी दिल्लीतील नेतृत्वाला खरोखरच अवजड झालेत का, नी त्यांचा पत्ता कट करण्यासाठी काही कट रचला जातोय का, यासह विविध मुद्द्यांचा घेतलेला हा परामर्श. नमस्कार, मी संतोष राजेमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत. सर्वप्रिय राजकारणी, आजाद शत्रू, सर्वमान्य नेते अशी विशेषणं भारतीय राजकारणात फारच कमी नेत्यांपुढं लावली गेलीत. त्यातलं एक नाव म्हणजे नितीन गडकरी. राज्यातील जबाबदारी असो वा केंद्रातील, गडकरींनी ती चोखपणे पार पाडली. राज्यात रस्ते वाहतूक मंत्री म्हणून गडकरींनी केलेलं काम अजोड मानलं जातं. पुणे मुंबई दरम्यान द्रुतगती मार्ग व्हावा हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ही इच्छा होती. हे काम गडकरी यांनी तडीस नेलं. शिवाय अनेक रस्ते आणि 55 उड्डाणपूल बांधत महाराष्ट्रातील शहरांच्या विकासाला चालना दिली. त्यामुळे त्यांचा उल्लेख रोडकरी असा केला जाऊ लागला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. 2014 गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीत पाऊल टाकले. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये ते विक्रमी मताने निवडून आले. या 10 वर्षाच्या काळात दळणवळण क्षेत्रात गडकरी यांनी केलेली कामे क्रांतिकारक ठरली. अगदी जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतभर गडकरी यांनी आपल्या रस्त्यांचे जाळे निर्माण केले. त्यामुळे मोदी यांच्या मंत्रिमंडळात खऱ्या अर्थाने कुणी काम केलं असेल तर गडकरी यांनीच असंही म्हटलं जातं. त्यातूनच विकासपुरुष ही त्यांची प्रतिमा ठळक होत गेली. स्वाभाविकच देशभर गडकरी यांना मानणारा वर्ग तयार होत गेला. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, आप, कुठल्याही पक्षाचे नेते कार्यकर्ते असोत, गडकरींबद्दल सार्वत्रिक आदर दिसून येतो. विरोधी पक्षातील मंडळी मोदी, शहा, फडणवीसांवर टीका करताना दिसतात, परंतु गडकरींबद्दल फार कुणी बोलताना दिसत नाही. त्यामुळे जनतेमध्येही गडकरींची एक वेगळी क्रेज आहे. गडकरींचं हे वाढतं वजन पक्षश्रेष्ठींना खटकत असल्याच्या चर्चा तशा आधीपासूनच आहेत. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी गडकरी यांना पाडण्याचा भाजपाचा डाव होता असा केलेला आरोप चर्चेचा विषय ठरला. गडकरी यांनी निवडणुकीपूर्वी आपण यंदा प्रचार करणार नसल्याचं सांगितलं होतं. प्रत्यक्षात नागपुरातून गडकरी यांना कडवं आव्हान दिलं गेलं. काँग्रेसकडून आमदार विकास ठाकरे यांना रिंगणात उतरवलं गेलं. विकास ठाकरे यांचे फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत असं बोललं जातं. त्यामुळे जाणून बुजून गडकरींच्या मार्गात अडचणी निर्माण करण्यात आल्या नाहीत ना, अशी कुजबूज सुरुवातीपासून होत होती. राज्यातील फोडाफोडीबद्दल गडकरी यांनी मध्यंतरी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती. फडणवीस यांच्यासोबत त्यांचे उघड वाद झाले नसले तरी त्या दोघांमधील शीतयुद्ध लपलेलं नाही. गडकरींनी केलेली नेहरू गांधींची स्तुती, त्यांचा स्पष्ट वक्तेपणा हा अनेकदा पक्षाच्या शिरस्त नेतृत्वासाठी अडचणीचा विषय ठरलाय. त्यात जनतेतही गडकरी लोकप्रिय असल्याने गडकरींना डावलता येणार नाही याची पक्षश्रेष्ठींना जाणीव आहे. त्यामुळे निवडणुकीत त्यांना पाडून त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न असू शकतो. तसा तो केला गेलाय असं म्हणायला चान्स आहे. गडकरी यांनी उभं केलेलं काम पाहता यंदाची निवडणूक त्यांना अधिक सोपी जायला हवी होती, परंतु मागच्या 2 निवडणुकांच्या तुलनेने ही निवडणूक त्यांना काहीशी जड गेली. असं असलं तरी गडकरींबद्दलच्या लोकभावनेमुळे तेच निवडून येतील असं मानलं जातं. संजय राऊत यांनी तेच म्हटलंय. गडकरी यांच्या पराभवासाठी फडणवीस यांनी रसद पुरवल्याची संघाचीच मंडळी म्हणतात असंही राऊत म्हणत आहेत. अगदी पुणे मुंबईपर्यंत अशा चर्चा ऐकायला मिळत होत्या हे खरंय. भारतीय राजकारणातलं गडकरी यांचं वाढतं महत्त्व पाहता गडकरींना डावलण्याचे प्रयत्न होत आहेत यात संदेह नाही. वेळोवेळी हे पाहायला मिळाले. त्यामुळे गडकरी यांना पाडण्याचा प्लॅन होता का हा संशय नक्कीच बळावतो. असं असलं तरी गडकरी हे शेवटी गडकरी आहेत.
त्यामुळे नागपूरचा गड ते जिंकतील आणि असा कुठला प्लॅन कुणी रचला असेल तर तो उधळून लावतील एवढं नक्की. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.